श्याम जी विनंती है माझा चार धक्के मी सहन करेन माझं बळच तेवढे मी नंतरही जात नाही म्हणजे नंतरही नाही जाणार म्हणजे महाराजा हे प्रसंग आहे त्या महाराजा त्याच्यामध्ये अर्जुनाने कर्णाचा उपयोग युद्ध चालू होतो आणि ते म्हणजे हात मारत असतात आणि मग कर्णाची बाट म्हणल्यावर अर्जुनाचा डोक असं मार करतो पण मग कर्ण ते म्हणजे कर्णाला अर्जुनाला वाटतं आपल्या युद्धेचा लाभकार आहे तर जेव्हा कर्णाने बाट मारला अर्जुनाचा पालन करतो तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणतात बेटा अर्जुनाला सांगतात की हे जास्त शक्तिशाली होत आहे कारण स्वतः ईश्वर देवतामध्ये आहे तो सुद्धा तो मागे करू शकतो हा सत्कार आहे कुठल्याही कर्ण कुठल्याही सहकार्याने ती साथ नाही तरीही आमचा एक बाण मागे सरकू शकतो ही आपली लोकांमध्ये त्याचं भरपूर कौतुक होतं निवडणुकीमध्ये फार आवश्यकता वाटते या गोष्टीची निवडणूक झाल्यावर ती गोष्ट दुर्दर्शित केली जाते बरोबर आमचा सोन्या सांगा सुखाचा संसार आम्हाला कहू द्या दहा बारा लोक आम्ही निवडून जिल्हा वसिल झालो चांगला जिल्हा चालू आहे चांगलं काम करतोय आम्हाला आपण ताकद द्या आपल्या सगळ्या कुणी चांगल्या समाजाचा आणि मनाने अत्यंत स्वभाव आहे त्याचा असा मनामध्ये भाव आहे अशा स्वभावाचा आमचा अध्यक्ष खाली बघतात आमचा शुभाशीर्वाद शुभेच्छा सोबत आहे आणि एकदा बोलतातून गेलेला शब्द धनुष्यातून गेलेला पान म्हणलेला आहे त्या बाबासाहेबांनी केलेला शब्द कधीही आपण भूतान करत असतो हे आमची संस्था आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत पाठीशी आहोत तुम्ही सकारात्मकतेने आणि सन्मानजनक आमच्या मतदारांना आपण प्रति मतदार विचारते आणि तुम्ही सर्व आपल्या भूत आवाहन करते आणि